दिल्लीत जंतर मंत्र ओलम्पिक स्वर्ण पदक विजेता महिला हो संयुक्त किसान मोर्चा संयुक्त महिला आंदोलन आयटक के संयुक्त विद्यमान से धरना प्रदर्शन किया गया आमच्या देशाचा गौरव वाढवणारा ऑलिम्पिक आणि नॅशनल मेडल विजेते पहिलवान त्या दिवशी परवाच्या दिवशी गंगेमध्ये मध्ये आपले मेडल्स प्रवाहित करायला जाणार होते त्या दिवशी जर संयुक्त मोर्चा किसान मोर्चाचे नरेश टिकेत त्यांनी पोहोचून पगडी ठेवली हो त्यांच्या चरणावर की बा तुम्ही हा जो देशाचा सन्मान आहे हा देशाचा सन्मान तुम्ही जाऊ देऊ नका आणि त्याला मानून पाच दिवसाची मुदत जी आहे ती केंद्र सरकारला देण्यात आलेली आहे की तुम्ही कारवाई करा अत्यंत शर्मेची गोष्ट आहे एका बाजूला संसद भवनाचं उद्घाटन होत असताना साक्षी मलिकच्या तोंडावर पोलीस का जोडा ठेवून जोडायचा पाय ठेवून तिची अवहेलना करतात आहे काय केलं या महिला पैलवानांनी हे जे यौन शोषणाचे आरोप आहे हे यौन शोषणाचे आरोप जुने आहे आजपर्यंत त्या महिला पैलवानांनी सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले निवेदनं दिले भेट झाल्या सगळ्या झाल्या कमिट्या बसल्या कमिट्यासमोर इवन त्यांचे जे बयान आहे ते नोंदवल्या गेले पी टी उषासारखी बाई जेव्हा किंवा तुमचे का नाव तिचं आसामची पैलवान ती तिने आश्वासन दिल्यानंतरसुद्धा कारवाई होत नाही आणि एक अत्यंत शर्मेची गोष्ट आहे की वर्ल्ड रेसलर्स फेडरेशन ते जे आहे हां हां त्यांनी पंचेचाळीस दिवसात तुम्ही निवडणुका नाही घेतल्या तर रेसलर फेडरेशनची आम्ही मान्यता काढून घेऊ एवढी धमकी देईपर्यंत वेळ येऊनही मोदी सरकार ढिश्श बसलेलं आहे ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे आणि आपल्या खेळाडू आंदोलनासाठी बसल्या ही अंत्यत्न शर्मेची गोष्ट आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी बऱ्याच पक्षाचे बऱ्याच संघटनांचे लोक आहे महिला संघटना आहे आज आम्ही त्यांच्या समर्थनार्थ इथे निदर्शने केलेली आहेत आज तरी कमीत कमी पाच दिवसाची मुदत पाळून मोदी सरकार काहीतरी निर्णय घेईल ही आशा आमची आहे ते घेणार नाही हेही आम्हाला माहीत आहे महिला पहिलवानांना जेव्हा जंतर मंतरवर व आंदोलनासाठी बसावं लागते त्यांचं काम आहे खेळणं त्यांचं काम आहे देशाची मान उंच करणं त्यांना आंदोलन करावं लागते हीच मुळात शर्मेची गोष्ट आहे म्हणजे कुठपर्यंत हे सगळं सरकार पोहोचलेलं आहे कुठपर्यंत यांची हुकुमशाही पोहोचलेली आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या पोक्सोचा कायदा त्याच्या नावाखाली गुन्हा दाखल झालेला आहे ब्रजभूषण शरण सिंगवर पोक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोबिनी पोलीस अरेस्ट करतात पण इथं पोक्सोचा गुन्हा दाखल सुद्धा आपण हे पाहून राहिलो की अजिबात पोलीस हात लावायला तयार नाही आहे अत्यंत शर्मेची गोष्ट आहे